जय शिवराय मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ॲक्टिव्हा ग्राफिक्स या चॅनलमध्ये। आज आपण लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या बड्डे निमित्त बॅनर एडिटिंग करणार आहे, जे की फुल्ली जसं आपण फोटोशॉपमध्ये इफेक्ट देऊ शकतो त्याच पद्धतीने मोबाईलमध्ये पण आपण फोटोशॉपसारखी इफेक्ट देऊ शकतो। बरेच जणाला माहीत पण असेल, बरेच जणाला माहीत नसेल, आणि बरेच जण असे असतील की चला स्टार्टअप करत असतील काय आहे ते बघूया म्हणून, त्यांना पण शिकायचे असते। त्यामुळे तुमचा भाई इथं बसलेला आहे तुमच्यासाठी, तुम्हाला ग्राफिक डिझाईनशी रिलेटेड सर्व काही टॉपिक समजून सांगण्यासाठी। असे बरेचसे भाई आहेत यूट्यूबवर, पण आपण जेवढं सोपं होईल त्या सोप्या भाषेत घुसत असतो, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जे पण कोणी नवीन असतील आणि जे कोणी जुने असतील त्यांचे मनापासून धन्यवाद, सपोर्ट असेल तुमचा। तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो आता आपण IBS पेंट हे ॲप्लिकेशन ओपन केले। तुम्हाला हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून भेटून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून यूज करू शकता। ठीक आहे, तर फर्स्ट आपल्याला माय गॅलरी या ऑप्शनपासून सुरुवात करायची। IBS पेंट हे ॲप्लिकेशन एकदम इझी आहे, मी तुम्हाला इझी वेनं सांगेल, बरेच जणांना माहीत असेल, जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी नवीनच आहे म्हणा ॲप्लिकेशन। तर चला आता सुरुवात करूया। माय गॅलरी या ऑप्शनला आपल्याला फर्स्ट टच करायचं आहे, आणि तिथून तुम्हाला कॅनव्हासची साईज सिलेक्ट करायची। हे ऑलरेडी बॅनर एवढे तयार केलेले इथं सेव असतात, तुम्ही हे चेंज पण करू शकता। जस्ट आपण फोटोशॉपमध्ये नाव एडिट करायचं असेल किंवा फोटो चेंज करायचे असेल, काही चेंज करायचं असेल, जस्ट फोटोशॉपसारखं तुम्ही चेंज करू शकता। हे पूर्ण प्रोजेक्ट सेव पण इथं राहतं कंटिन्यू। ठीक आहे, तर आता पण फर्स्ट आपण कॅनव्हासची साईज सिलेक्ट करूया। त्यासाठी तुम्हाला इथं जे प्लसचं सिम्बॉल दिसते या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे, आणि इथून कॅनव्हासची साईज सिलेक्ट करायची। इथं डिफरंट साईजेस आहेत, किंवा तुम्हाला कस्टमाइज साईज घ्यायची असेल तर तुम्ही इथून हे ॲडजस्ट करू शकता। ठीक आहे, तर आपली 1:1 साईज आहे, जे की मी 1600 पिक्सल × 1600 अशी ठेवलेली आहे। तर ओके, तर 1600 × 1600 ठेवलेले डायरेक्ट मी ओके करतो, ही कॅनव्हासची साईज येऊन जाईल। जस्ट मी या कॅनव्हासला साईडला घेतो, कारण तुम्हाला पण दिसायला पाहिजे जे मी एडिटिंग करणार आहे, आणि या साईडला लेअरचे ऑप्शन ओपन होतात। तुम्हाला पूर्ण PNG मटेरियल बॅकग्राऊंड हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, आणि त्याचा पासवर्ड फक्त एक स्टेपमध्ये आहे, त्यामुळे जास्त ताण नका घेऊ, फक्त काळजीपूर्वक बघा आणि ऐका, कारण पासवर्ड आपला व्हॉइस पासवर्ड आहे। तुम्हाला 1 स्टेपमध्ये पासवर्ड मी स्वतः सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप पहा। ठीक आहे, तर आपली हे कॅनव्हासची साईज इथं घेतल्यानंतर इथं तुम्हाला लेअरचे सिम्बॉल दिसत असतील, दिसत आहेत का नाही? इथं जे स्क्वेअरचं सिम्बॉल दिसते ते लेअरचं सिम्बॉल आहे, त्याला टच केल्यानंतर तुम्हाला इथं डिफरंट लेअर हे प्रत्येक वेळेस जेव्हा न्यू PNG तुम्ही ॲड करणार हे लेअर ॲड होत जातील। ठीक आहे, तर फर्स्ट तुम्हाला इथं बॅकग्राऊंड किंवा कुठली पण PNG ॲड करण्यासाठी इथं कॅमेऱ्याचं सिम्बॉल दिसते तुम्हाला, हेवाला, या सिम्बॉलला तुम्हाला टच करायचं, आणि जिथं पण तुम्ही फाईल डाउनलोड करून ठेवलेली आहे तिथून आपल्याला फर्स्ट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, जे की डायरेक्टली इथं ओपन होऊन जाईल। ठीक आहे, हे बॅकग्राऊंड तुम्हाला ॲडजस्ट करायची गरज नाही आहे, ते डायरेक्टली आपली बॅकग्राऊंडची साईज 1:1 असल्यामुळे ते ॲडजस्ट होऊन जाईल। तुम्हाला फक्त राईटचं सिम्बॉलला टच करायचं, आणि एक मॅसेज डिस्प्ले होईल कंटिन्यू, त्या मॅसेजला तुम्हाला कॅन्सल करायचं। ठीक आहे, तुम्हाला पूर्ण PNG मटेरियलचं लिंक तर दिलेलीच आहे, पण तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, मी टेलिग्राम चॅनलवर पूर्ण मटेरियल टाकून देईल। ठीक आहे, तर फक्त आजच्या व्हिडिओचं टार्गेट मी जास्त नाही ठेवत, फक्त 300 लाईक कंप्लीट करा, लगेच मटेरियल मी टाकून देईल। ठीक आहे मित्रांनो, आता आपण हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर यावरती आपल्याला PNG ॲड करायची। ठीक आहे, PNG ॲड करण्यासाठी परत तुम्हाला हे कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचं आहे, आणि जे मी PNG दिलेले आहेत ते 1 by 1 तुम्हाला ॲड करत जायचं। जस्ट आपण फर्स्ट हे बॅक साईडला हे PNG घेणार आहे, हे डायरेक्ट मी जिथं PNG आहे तिथंच ॲडजस्ट करून दिलं, तुम्हाला काही ॲडजस्टमेंट करायची गरज नाही आहे। जस्ट तुम्हाला कस्टमाइज काही करायचं असेल तर तुम्ही हे मूव करू शकता। ठीक आहे, मी जस्ट PNG इथंच हे ॲडजस्ट करतो, त्यानंतर तुम्हाला फर्स्ट राईटचं सिम्बॉलला टच करायचं आहे, आणि या मॅसेजला कॅन्सल करायचं। ठीक आहे, आता या PNG आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज करायची, त्यासाठी परत ह्या लेअरच्या सिम्बॉलला टच करायचे, आणि इथून तुम्हाला हे ब्लेंडिंगचं सिम्बॉल दिसते जे की इथं नॉर्मलचं आहे, हे वाला नॉर्मल, याला टच करायचं, इथून तुम्हाला याला
ल्युमिनिसिटी करून घ्यायचं जे की सर्वात शेवटचा ऑप्शन आहे त्याला टच करायचं. हे आपलं बॅकग्राऊंडमध्ये व्यवस्थित हे मिक्स होऊन जाईल तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, त्यानंतर आता परत आपण आता नेक्स्ट PNG ॲड करूया. परत तेच प्रोसेस कॅमेराचं सिम्बॉलला टच करून जे की नेक्स्ट PNG आहे. मी तुम्हाला फॉग इफेक्ट दिलेला आहे, ते फॉग इफेक्ट व्यवस्थित त्याच जागेवर ॲडजस्ट होऊन जाईल. जर तुम्हाला मूव करायचं असेल तर परत तुम्ही ॲडजस्ट करू शकता. याला ब्लेंडिंग मोड चेंज करण्याची काही गरज नाही आहे. डायरेक्टली राईटचं सिम्बॉलला टच करून मेसेजला कॅन्सल करायचं आहे. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया. नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचं आणि नेक्स्ट PNG आहे की जे रोहित दादा पवार यांची PNG आहे जे की त्याच जागेवर परफेक्टली ॲड झाली. जस्ट तुम्हाला मूव करायचं असेल तर करू शकता असं. ठीक आहे, तर काही मूव करण्याची काही गरज नाही आहे. डायरेक्टली आपण हे इथं ॲड करूया. जर तुम्हाला ब्लेंडिंग मोड चेंज करायचे असेल तर ते पण तुम्ही चेक करून बघू शकता. फर्स्ट तुम्हाला राईटचं सिम्बॉलला टच करायचं आणि मेसेजला कॅन्सल करायचं. यात भरपूर डिफरंट ऑप्शन आहेत, ते मी एकदम डिटेलमध्ये सांगत गेल्यावर व्हिडिओ भरपूर मोठा होणार, त्यामुळे मी जस्ट आत्ता शॉर्टली सांगतो आहे. ठीक आहे, ब्लेंडिंग मोड मीन्स जे की तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये जर ही इमेज मिक्स करायची असेल तर आपण डिफरंट हे ब्लेंडिंग मोड यूज करू शकता. ठीक आहे, हे ब्लेंडिंग मोड काही व्यवस्थित वाटणार नाही. मला हे जसं ब्लॅक अँड व्हाईट आहे तसंच व्यवस्थित दिसले. तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, जस्ट आत्ता मी हे नॉर्मलच ठेवतो आणि या नॉर्मलच्या सिम्बॉलला डाऊन करतो. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया. नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून जे की आपण नेक्स्ट PNG घेणार आहे ही वाली PNG आपण इथपर्यंत ॲड करूया. परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि मेसेजला कॅन्सल करायचं. जस्ट तुम्हाला नंतर ॲडजस्टमेंट करायची असेल तर बॅक साईडची PNG थोडी मूव करायला पाहिजे. त्यासाठी परत ह्या लेअरला टच करायचं जी PNG तुम्हाला मूव करायची. त्यानंतर ह्या साईडला प्लसचं सिम्बॉल दिसत असेल हे वाला मूव लेअर, याला टच करायचं आणि जे PNG आपण लेअर सिलेक्ट केलेलं आहे त्याला थोडंसं ॲडजस्ट करायचं. तुम्हाला जसं पाहिजे ॲडजस्टमेंट तसं त्या पद्धतीनं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, ओके. एवढं ॲडजस्ट झाल्यानंतर परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि आपण आता नेक्स्ट PNG ॲड करणार आहे जे की 6 नंबरच्या PNG ॲड करणार आहे. त्यामुळे ते लेअर मी सिलेक्ट केले आणि त्यानंतर परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून जे की नेक्स्ट PNG आपली नेक्स्ट PNG आहे. वरच्या साईडला तुम्हाला दोन इमेजेस दिले जे की अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार यांची आहे. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा लेअर एक्स्ट्रा PNG ॲड करायचे असेल वरच्या साईडला तुम्हाला एक्स्ट्रा बॉक्स पण दिलेला आहे, तुम्ही त्याचा यूज करून तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, परत तुम्हाला आता राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि या मेसेजला कॅन्सल करायचं. आता आपल्याला ही डाऊन बॅक साईडची PNG आहे थोडीशी मूव करायची खालच्या साईडला जे की ही वाली आहे. या लेअरला सिलेक्ट करून प्लसच्या सिम्बॉलला टच करून थोडीशी आपण ही डाऊन साईडला घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत ओके. परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचं. एकदम सिम्पल आहे ॲडजस्टमेंट करण्यासाठी. पिक्सआर्टपेक्षा इझी वाटतं आणि याच्यात इफेक्ट पण भरपूर आपला देता येतात. ठीक आहे, पिक्सल लॅबमध्ये पण प्रोजेक्ट सेव होतं पण त्याच्यात जास्त आपल्याला इफेक्ट काय देता येणार नाही. त्यामुळे IBS पेंट हे जस्ट फोटोशॉपसारखं आहे, इझी आहे. अवघड वाटत असेल तर फक्त कंटिन्यू पाहत जा. एकदम इझी वेनं मी सांगत असतो आणि आवडलं असेल तर लाईक पण करा मित्रांनो, तेवढाच फुल सपोर्ट असल्यासारखं वाटतं. त्यानंतर आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया जे की आपल्याला लाईट इफेक्ट ॲड करायची आहे. ठीक आहे, जेव्हा PNG ॲड करायची असेल तर लेअरचं सिम्बॉलला ओपन करावं लागतं. इथं तुम्हाला डिफरंट ऑप्शन भेटतील, त्यापैकी तुम्हाला हे कॅमेराचं सिम्बॉलला टच करून आता आपण लाईट इफेक्ट ॲड करणार आहे जे की जिथं पण तुमचे फोल्डरमध्ये लाईट इफेक्ट आहे की मी देणारच आहे ते तिथून तुम्ही लाईट इफेक्ट ॲड करायचं जे की आपण रेग्युलर लाईट यूज करतो. ठीक आहे, त्यापैकीच मी दिलेला आहे. हे वाला लाईट इफेक्ट आपल्याला एक बॅक साईडला इथं ॲडजस्ट करायचं आहे. हे बॅक साईडला गेलेलं आहे, त्यासाठी फर्स्ट तुम्हाला राईटचं सिम्बॉलला टच करायचं आहे, मॅसेजला कॅन्सल करायचं आणि हे लेअर याला टच अँड होल्ड करून मूव टू आपल्याला ड्रॅग करायचं जे की टॉपवर घ्यायचं. ठीक आहे, इथं आल्यानंतर फर्स्ट याची ब्लेंडिंग मोड चेंज करूया जे की आपल्याला स्क्रीन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण या लेअरची साईज कमी करूया, त्यासाठी फर्स्ट या लेअरला सिलेक्ट राहू द्या. त्यानंतर इथं लेअर मूवचं ऑप्शन आहे त्याला टच करा आणि याची साईज आपण कमी करून ही वाली PNG आपण इथं एक ॲड करणार आहे इथपर्यंत. ओके, परफेक्ट. त्यानंतर परत
याच लेअरची जर डुप्लिकेट लेअर घेऊन दुसरीकडे आपल्याला ॲडजस्ट करायची असेल तर फर्स्ट तुम्हाला राईटचं सिम्बॉलला टच करायचं आणि इथं तुम्हाला हे प्लसचं सिम्बॉल दिसत असेल या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आणि डुप्लिकेट लेअर करायची, ठीक आहे. तर त्याच लेअरची आपली डुप्लिकेट लेअर होणार आणि त्या लेअरला आपल्याला आता मूव्ह करायचं दुसरीकडे. त्यासाठी परत इथं मूव्ह लेअरच्या सिम्बॉलला टच करून ही वाली लाईट इफेक्ट आपण इथपर्यंत ॲड करूया. ओके, परफेक्ट. परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचे. आता आपण नेक्स्ट पीएनजी ॲड करणार आहे. पाऊस जोरात चालू आहे, थोडंसं नॉईज वगैरे जर तुम्हाला भासत असेल तर ॲडजस्ट करा मित्रांनो. ओके, तर मित्रांनो एवढी पीएनजी ॲड झाल्यानंतर परत आपल्याला नेक्स्ट पीएनजी ॲड करायची. परत तीच प्रोसेस, कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून नेक्स्ट पीएनजी आपण ॲड करूया. जे की टेक्स्ट फाईल आहे, एकदम सिम्पल टेक्स्ट फाईल आहे, व्हाईट कलरमध्येच आहे, त्याला काही जास्त इफेक्ट वगैरे काही दिला नाही, फक्त ॲडजस्टमेंट केली कुठली टेक्स्ट कुठं ॲड करायची, त्यासाठी हे टेक्स्ट एकदम खतरनाक दिसत आहे. परत हे टेक्स्ट फाईल ॲड केल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट पीएनजी ॲड करायची. तुम्ही बघू शकता आपली टेक्स्ट फाईल एकदम कडक आहे, व्हाईटमध्येच असल्यामुळे एकदम खतरनाक दिसत आहे. परत आता आपण नेक्स्ट पीएनजी ॲड करूया. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचे आणि जे की आता आपण तुम्हाला डेटची पण पीएनजी दिलेली आहे. एकदम सिम्पल टेक्स्ट आहेत आपले, काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही केलं नाही आहे. जेवढं सिम्पल असतं तेवढंच खतरनाक दिसते, त्यामुळे मी सिम्पलच ठेवले, ठीक आहे. हे डेटची पीएनजी ॲड केल्यानंतर मॅसेजच्या सिम्बॉ मॅसेजला कॅन्सल करायचं. परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून अशाच पद्धतीनं हे पीएनजी ॲड करत जायचं. तुम्हाला हे बॅकसाईडला एक स्पार्क इफेक्ट दिलेला आहे, तुम्हाला हे स्पार्क इफेक्ट बॅकसाईडला ॲडजस्ट करायचं. त्यासाठी आपल्याला फर्स्ट राईटचं सिम्बॉलला टच करायचं आणि मॅसेजला कॅन्सल करायचं. मी हे जे जेवढे पण पीएनजी दिलेलं आहे प्रॉपर त्याच जागेवर दिलेलं असल्यामुळे मी ॲडजस्टमेंट काही करत नाही आहे, ठीक आहे. जर तुम्हाला काही कस्टमाईज ॲडजस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही स्वतः ते करू शकता, ठीक आहे. आता ह्या पीएनजीला आपल्याला मोठं डाऊन करायचं आहे, त्यासाठी टच अँड होल्ड करायचं या लेअरला आणि खाली खेचून घ्यायचं. खाली कुठपर्यंत खेचायचं? जिथं फॉग इफेक्ट आहे त्या फॉग इफेक्टच्या वरती ॲडजस्ट करायचं. त्यानंतर याची ब्लेंडिंग मोड चेंज करायची, जे की आपल्याला स्क्रीन करून घ्यायची. इथं स्क्रीन करून घेतली आपण, ठीक आहे. तर एकदम बॅक साईडमध्ये एकदम सिम्पल लुकमध्ये हे ॲडजस्ट होऊन जाईल, ठीक आहे. आता एवढं ॲड झाल्यानंतर परत आता नेक्स्ट लेअर आपण ॲड करणार आहे. त्यासाठी परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून तुम्हाला खाली नेमिंगसाठी एक इलिप्स दिलेला आहे कॉर्नर साईडला, ठीक आहे. तुम्ही हे इलिप्स इथं ॲड करून त्यावरती जर तुम्हाला सिम्बॉल वगैरे ॲड करायचं असेल तर सिम्बॉल पण तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. ते सिम्बॉल तुम्ही ॲड करून तुमचं नेमिंग वगैरे ॲड करू शकता. जस्ट तुम्हाला इमेज वगैरे ॲड करायची असेल तर हे दोन पी एन जी रोहित दादा पवार यांचे पी एन जी थोडेसे छोटे करून आणि नाव नेमिंग टेक्स्टला थोडंसं छोटं करून वरती ॲडजस्ट करायचं आणि राईट साईडला तुम्ही इमेज ॲड करू शकता आणि इथं तुमचं नेमिंग पण ॲड करू शकता. एकदम डिफरंट लुकमध्ये दिसेल ते, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर परत राईटचं सिम्बॉलला टच करून मॅसेजच्या त्या मॅसेजला कॅन्सल करायचं, ठीक आहे. त्यानंतर परत आता नेक्स्ट पीएनजी ॲड करणार आहे. त्यासाठी परत कॅमेराचं सिम्बॉलला टच करायचं आणि तुमचा लोगो वगैरे काही ॲड करायचं असेल तर ते पण वन साईडला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि या त्या लोगोची जर ब्लेंडिंग मोडची वगैरे चेंज करायची असेल तर थोडंसं लाईट वगैरे कमी करायचं असेल तर ते पण करू शकता. इथे खालच्या साईडला तुम्हाला ओपेसिटी कमी वगैरे करायची असेल तर तर हे पण करू शकता, ठीक आहे. मी जसं आहे तसं ठेवलं, फक्त त्याची ल्युमिनिसिटी मीन्स ब्लेंडिंग मोड चेंज करून ल्युमिनिसिटी केलेली आहे, ठीक आहे. इथं याच्यात भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील, मी काय आता पूर्ण नाही सांगत, ठीक आहे. तुम्ही कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला एकदम फुल डिटेलमध्ये पाहिजे असतील याचे ऑप्शन वगैरे कशा पद्धतीने यूज करायचं ते मी सांगेन, ठीक आहे. ओके, तर आता आपण नेक्स्ट पीएनजी ॲड करूया, जे की डाऊन साईडला शुभेच्छाचं एक टेक्स्ट आहे, ते आपण इथं ॲडजस्ट केले. परत राईटचं सिम्बॉलला टच करून मॅसेजला कॅन्सल करायचं आणि एक शेवटची पीएनजी ॲड करायची, जे की तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे, फुल बॉर्डर, ठीक आहे. एकदम हे टॉप साईडला आपण ॲडजस्ट करूया. त्यासाठी एकदम 16व्या नंबरच्या लेअरला सिलेक्ट करून कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचं आणि जे की तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे ती एकदम तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर करू शकता. मॅसेजला कॅन्सल करून आता तुम्ही बघू शकता हे जी बॉर्डर आहे
हे जर तुम्हाला वाटत असेल तर ॲड करा, नको वाटत असेल तर तुम्ही आपल्या बॅनरची क्वालिटी बघा, एकदम खतरनाक आहे, एकदम फुल एच डीमध्ये आहे आणि फुल एच डीमध्ये सेव्ह पण होतं आहे बॅनर, ठीक आहे, आणि टेक्स्ट फाईल पण एकदम कडक आहे. ओके, तर मित्रांनो हे आपलं एकदम फुल एकदम एच डी क्वालिटीमध्ये बॅनर पूर्ण झालेलं आहे. त्याआधी तुम्हाला आजच्या झिप फाईल मटेरियलचा पासवर्ड सांगून देतो, पासवर्ड आहे 20406. ओके, एकदम सिंपल स्टेपमध्ये आहे 20406. तर तुम्हाला बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा, आणि तुम्हाला हे बॅनर सेव्ह करण्यासाठी इथं खाली जे राईटचं बॅक साईडचं सिम्बॉल दिसते त्याला टच करायचं आणि बॅक टू माय गॅलरी करायचं. हे पूर्ण प्रोजेक्ट आपलं सेव्ह होऊन जाईल जस्ट फोटोशॉपसारखं. तुम्हाला हे बॅनर नंतर एडिट पण करता येते, जस्ट टेक्स्ट वगैरे एडिट करायचे असतील किंवा इमेजेस वगैरे रिप्लेस करायचे असतील, त्या जागी दुसरे ॲड करायचं असेल ते पण करू शकता, ठीक आहे. आता तुम्हाला हे JPEG सेव्ह करण्यासाठी इथं तीन डॉट दिसतात, याला टच करायचे आणि इथं सेव्ह टू JPEG ऑप्शन आहे, त्याला टच केल्यानंतर आपलं हे बॅनर एकदम फुल कडक एच डी क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.